यवतमाळमध्ये पंतप्रधान योजनेअंतर्गत बनवल्या जाणाऱ्या रोडमध्ये चक्क मातीचा रोड, माती रोड बनवल्याचा प्रताप समोर आला आहे या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत आहे भारत देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारत देश हा भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे ना खाऊंगा ना खाणे दुंगा या म्हणीचा उल्लेख करीत सतत आपल्या अमोघ वाणीतून भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी सातत्याने आपल्या भाषणातून त्यांच्या वाणीद्वारे सांगण्यात येते तसेच पंतप्रधान सडक योजना ही महत्वाकांक्षी योजना सुद्धा पूर्ण भारतभर राबवण्यात येते पंतप्रधान सडक योजनेचे काम यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात होत आहे पंतप्रधान सडक योजनेचे काम यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यामध्ये धानोरा ते चिरकुटा या गावामध्ये दहा किलोमीटरचा रस्ता अंदाजे सहा कोटी रुपये एस्टिमेट नुसार मंजूर करण्यात आला आहे व सदर कंत्राटदार हा यवतमाळ येथील असून या कंत्राटदाराने तिवरी ते चिरकुटा धानोरा या गावामध्ये पंतप्रधान सडक योजनेच्या सदर कामांमध्ये काळ्या सुपीक मातीचा वापर धानोरा ते चिरकुटा दहा किलोमीटरच्या रस्त्यांसाठी केल्याने या रस्त्याची गुणवत्ता फार मोठ्या प्रमाणात ढासली आहे पंतप्रधान सडक योजना या बाबींकडे गावकऱ्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन आदरण आहे परंतु पंतप्रधान सडक योजनेमध्ये रस्त्यालगत टाकण्यात आलेल्या रस्त्या करण्यासाठी काळा मातीचा वापर होत आहे या कामामध्ये रस्त्याच्या कामा काळ्या मातीचा वापर झाल्याने रस्त्याला दिलेले नाव मोठे पण दर्शन खोटे असे झाल्याशिवाय राहणार नाही सदर बाबीकडे गंभीर दखल देऊन कंत्राटदारांची कान उघडणी करावी सदर काम पंतप्रधान कार्यालयाच्या तिजोरीतून होत असल्यामुळे ना ना खाऊंगा याला सुद्धा तिलांजली देऊन सदर कंत्राटदारांकडून हरताळ भाजण्याचे काम होताना दिसून येते सदर वरिष्ठ अधिकारी यांनी प्रत्यक्ष मोका पाहणी करून काम गुणवत्तापूर्वक दर्जाचे काम करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे कार्यकर्ता अनिल तिवरिते चिरकुटा प्रधानमंत्री सडक योजनेचे काम चालू असून हे काम निकृष्ट दर्जामुळे होत आहे या कामावर मुरुम न टाकता माती टाकण्याचे काम चालू आहे हे काम सविस्तर चौकशी करून योग्य ती कारवाई व्हावी हे काम प्रधानमंत्रीचे आहे आणि प्रधानमंत्रीचा आम्ही पत्रकारसुद्धा आदर करतात या कामाचं सर्व सविस्तर चौकशी करून योगती कारवाई व्हावी ही विनंती